मी प्रणय भाऊराव कोरे, डायरेक्टर विद्या भवन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यवतमाळ, vidyabhavan491.com या वेबसाईटवर आपले स्वागत करतो. आज आपण परीक्षा प्रवेशपत्र आणि आवेदनपत्र या सॉफ्टवेअरद्वारे कसे जनरेट करायचे ते शिकूया. सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करा, त्यामध्ये vidyabhavan491.com URL टाका. त्यामध्ये तुम्हाला फ्री वेब पोर्टल फॉर SGBAU असं आलेले दिसेल. नंतर तुम्ही आय वॉन्ट टू रजिस्टर हे एंटर करा. त्यामध्ये सर्वप्रथम तुमचा ईमेल ॲड्रेस टाका. नंतर कॉलेज कोड टाका, जो की तुमचा यूजर आय डी असणार. नंतर तुमच्या महाविद्यालयाचे नाव टाका. नंतर पासवर्ड, कुठलाही 10 अंकी पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे. तो न्यूमरिकल असू शकतो किंवा अल्फाबेटिकसुद्धा असू शकतो, परंतु तो मिनिमम 10 कॅरेक्टर्सचा असावा. टर्म्स अँड कंडिशन्स ॲग्री करायच्या. नंतर सबमिट करायचं. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन झालेलं दिसेल. यूजर आय डी म्हणून तुमचा कॉलेज कोड दिसेल आणि पासवर्ड म्हणून तुम्ही जो 10 अंकी प्रवेशित केला आहे तो दिसेल. सेम यूजर आय डी आणि पासवर्ड यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे, जो यूजर आय डी जनरेट झाला आहे तो आणि पासवर्ड जो तुम्ही तयार दिलेला आहे तो. टर्म्स अँड कंडिशन ॲग्री करा, लॉग इन करायचं आहे. यामध्ये तुम्हाला वेब पेज आलेलं दिसेल. त्यामध्ये एक्झाम हॉल तिकीट्स, एक्झाम अटेंडन्स, मार्कशीट सर्व आलेलं दिसेल. सर्वप्रथम तुम्हाला कोर्समध्ये जाऊन ॲड कोर्स करावा लागेल. तुमच्याकडे जर आर्ट्स असेल, BA असेल, तर कोर्स म्हणून तुम्हाला बॅचलर ऑफ आर्ट्स एंटर करावं लागेल. तुमच्याकडे BCOM असेल तर बॅचलर ऑफ कॉमर्स असं ॲड करावं लागेल. तुम्हाला कोर्स ॲड झालेला दिसेल. त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट्समध्ये जायचं आहे. क्रिएट हॉल तिकीट्स म्हणायचं आहे. बाय डिफॉल्ट एक्झाम सेंटर कोड तुमचा आलेला दिसेल आणि एक्झाम सेंटर नेमसुद्धा तुमच्या कॉलेजचं आलेले दिसेल. जर तुम्ही तुमचे विद्यार्थी दुसऱ्या सेंटरवर प्रवेशित करत असाल तर तुम्हाला एक्झाम सेंटर कोड त्यांचा टाकायचा आहे आणि ज्या सेंटरवर तुम्ही विद्यार्थी बसवणार आहात त्या सेंटरचं नाव तुम्हाला एंटर करायचं आहे. जर तुमचंच सेंटर असेल तर बाय डिफॉल्ट तुमचंच नाव आलेलं असेल. नंतर तुम्ही नेम ऑफ एक्झाम सिलेक्ट कराल, त्याचं एक्झाम इयर सेमिस्टर 1. नंतर इम्पोर्ट एक्सेल शीटमध्ये खाली तुम्हाला डेमो एक्सेल शीट दिलेली दिसेल, ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे. ती ओपन करायची आहे. त्यामध्ये दिलेल्या सगळ्या कंटेंटनुसार तुमच्या कॉलेजचा जो डेटा तुमच्याकडे आहे तो फिलअप करायचा आहे. जो डेटा तुमच्याकडे नसेल ती फील्ड ब्लँक ठेवायची आहे तुम्हाला. जसं की तुमच्याकडे जर विद्यार्थ्याचे फोटो नसेल तर फोटो नाही टाकणार तुम्ही, ती स्पेस ब्लँक राहील. ती एका लोकेशनला तुम्ही सेव्ह केलेली असेल, जसं की डेस्कटॉपवर आता ही आपण सेव्ह केलेली आहे. नंतर डेटा एंटर केल्यानंतर चूज फाईल कराल. त्यामध्ये ज्या लोकेशनला सेव्ह केली आहे तिथनं ती फाईल इम्पोर्ट कराल. आणि नंतर ॲप्लिकेशन फोटो आपल्याकडे नसतील, ॲप्लिकेशन सिग्नेचर आपल्याकडे नसेल तर नको टाकू. नंतर क्रिएट हॉल तिकीट म्हटलं की हे असं प्रोसेसिंग होताना दिसेल तुम्हाला. जितके नंबर्स असतील तितका वेळ घेणार. नंतर हॉल तिकीट्स तयार झालेले आहेत तुमचे, जे की तुम्हाला इथनं आता डाउनलोड करायचं आहे. क्लिक हिअर टू डाउनलोड कर म्हणायचं. नंतर कोर्स जो आहे तो सिलेक्ट करणार तुम्ही. नंतर डाउनलोड ऑप्शन दिसेल तुम्हाला, तिथनं तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे. ते झिप फोल्डरमध्ये सेव्ह झालेले असेल, त्याला राईट क्लिक करून त्या ज्या लोकेशनला सेव्ह झाला आहे ते फोल्डरचं लोकेशन ओपन करायचं आहे. राईट क्लिक करून त्याला एक्स्ट्रॅक्ट ऑल म्हणायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट आणि ते लोकेशन देणार आपण कुठे, कुठल्या लोकेशनला सेव्ह करायचं आहे. डेस्कटॉपला करायचं असेल तर डेस्कटॉपला, जास्त विद्यार्थी संख्या असेल तर तिथे फोल्डर तयार करून तो डेटा आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. ते एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर लगेच तुम्हाला त्या लोकेशनला तुमचे हॉल तिकीट्स जनरेट झालेले दिसतील.
कमी असल्यामुळे आम्ही फोल्डर नाही तयार केले, त्यामुळे ते डेस्कटॉपवर ऑलरेडी तयार झालेले दिसेल. या सर्वांना सिलेक्ट ऑल म्हणून तुम्ही प्रिंटची कमांड देऊन तुम्हाला झालेलं दिसेल. आता आपण अटेंडन्स शीट कशी तयार करणार ते शिकूया. सेम प्रोसेस, क्रिएट सप्लिमेंटरी फॉर्म, सेंटर कोड. आपला सेंटर कोड असेल तर बाय डिफॉल्ट राहणार, दुसऱ्या सेंटरला आपले विद्यार्थी बसत असतील तर त्या सेंटरचं कोड आणि त्या सेंटरचं नाव. नंतर एक्झाम सिलेक्ट करायची आहे, सेमिस्टर, विंटर. सेम फाईल आपण जी सेव्ह करणार आहोत ती सेव्ह करायची आहे. त्यामध्ये आपल्याकडील डेटा कॉपी पेस्ट करायचा आहे, जो डेटा असेल तो फिल करायचा आहे, जो नसेल तो ब्लँक ठेवायचा आहे. ती एका लोकेशनला सेव्ह करणार आपण. त्या फाईलला नाव देऊ शकतो, फक्त एक्सटेन्शन CSV असल्यामुळे एक्सटेन्शन सेम असावं, XLS किंवा दुसरं कुठलंही एक्सटेन्शन त्याला नसावं. फाईल चूज करायची आहे, नंतर क्रिएट अटेंडन्स शीट म्हणायचं आहे. आपल्याला थोड्याच वेळात आपल्या अटेंडन्स शीटसुद्धा जनरेट झालेल्या दिसतील. क्लिक हिअर टू डाउनलोड म्हणायचं आहे. कोर्स सिलेक्ट करायचा आहे आणि डाउनलोड म्हणायचं आहे. आपल्या अटेंडन्स शीट जनरेट झालेल्या आहेत. फोल्डर एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. आपल्या अटेंडन्स शीट रेडी झालेल्या दिसतील. प्रत्येक विद्यार्थ्याची आपली एक वेगळी अटेंडन्स शीट तयार झालेली आहे. पुढील अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.